अखंड हिंदुस्तान चे आराध्य दैवत राजा शिव छत्रपति शूर योद्धा पराक्रमी राजा संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून श्री अशोकरावजी भांगरे साहेब यांचं स्मरण करून व्यासपीठावर उपस्थित आमितदादा भांगरे सुरेशजी गडाख खांडगे सर संदीपजी माले सर्वच व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित या ठिकाणी अमित दादा भांगरे यांच्या संकल्पनेतून संवाद अकोलेकरांशी निमित्ताने आपल्या चाकण नगरीमध्ये पुणे विभागातील सर्व अकोलेकर रहिवासी यांचा या ठिकाणी छोटासा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला. मेळावा आयोजित करण्याचं कारण असे, दादा 2019 ला हा चौल होता. या चौलमध्ये डॉक्टर लामटेंची सभा या ठिकाणी सभा म्हणण्यापेक्षा मेळावा या ठिकाणी घेतला होता आणि त्यांनी जे काही आश्वासनं या ठिकाणी आमच्या अकोले तालुक्यातील या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी दिल्या होत्या त्यामध्ये बरेचशी आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. फक्त रस्ते केले म्हणजे आश्वासनं पूर्ण केली असं होत नाही. त्यामध्ये मला पूर्ण तालुक्याचा अभ्यास नाही, परंतु आमच्या पठार भागाचा या ठिकाणी चांगल्यापैकी अभ्यास आहे. पठार भागामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की मी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल, चांगल्या प्रकारचं कॉलेज, या ठिकाणी चाकण तळेगावमध्ये जे काय 20-25 हजार 50 हजारावरती काम करणारी मुलं आहेत यांच्यासाठी आपण तालुक्यामध्ये मोठी अशी MIDC निर्माण करून या सर्व तालुक्यातील मुलांना आपण तिथे रोजगार उपलब्ध करून देऊ, म्हणजे त्यांना त्यांच्या आईवडिलांबरोबर राहता येईल. त्यांचा जो इकडं जो काही खर्च होतो आहे तो कमी होऊन कुटुंबाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध होईल अशी भरपूर काही आश्वासनं त्यांनी दिली होती. यामध्ये त्यांनी एकही आश्वासन माझ्यामध्ये या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही. या मेळाव्यासाठी त्यावेळेस आमचे प्रवीण उलवळे होते. प्रवीण उलवळेंनी त्यावेळेस पण जोरदार भाषण केलं होतं. त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं होतं की लामटे हे 101% निवडून आल्यात जमा आहेत. आज मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की आम्ही दादा या ठिकाणी 23 नोव्हेंबरला निकाल लागण्याच्या आधी आजच आमदार झाल्यात जमा आहे. हे मी आपल्याला आम्ही दादांना आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो. आपल्याला एका युवा नेत्याची, तालुक्याचा अभ्यास असणाऱ्या नेत्याची या ठिकाणी गरज होती. तालुक्याचा अभ्यास म्हणजे फक्त रस्ते आणि शाळेंची उद्घाटनं करणं किंवा सभामंडप बांधणं एवढं नाही आहे. या ठिकाणी आमच्या पठार भागात अनेक समस्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या पठार भागात पाण्याची समस्या आहे. आम्हाला बारमाही पाणी या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे असं मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी आमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर काळू मांडवी नदीचं आणि कच नदीचं बारमाहीकरण करण्यासाठी या ठिकाणी चर्चा खूप होत असतात. त्याच्यात लामटेंचे बरेचसे कार्यकर्ते आहेत. कधी चर्चा करून आश्वासनं देत आहेत फक्त, परंतु आम्ही दादा आपलं जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून या गोष्टीवर चर्चा चालली. आपणही अभ्यास केला आहे आणि आपण या ठिकाणी माझ्या मते पवार साहेबांच्या सभेमध्ये या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं आहे की पठार भाग आपण बारमाही केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आम्ही दादांनी चिल्लेवाडी धरणाचं पाणी आपल्याला पठार भागावर कसं आणता येईल किंवा खालून पाणी वरती कसं नेता येईल या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आम्ही दादांचा अभ्यास चालू आहे आणि त्याच्यातून आम्ही दादा आपल्याला नक्कीच मदत करतील. या ठिकाणी आमच्या ब्राह्मणवाडा गाव असेल किंवा बेलापूर असेल या परिसरात साधारण दादा 15 ते 20 हजार लोक राहतात. या 15 ते 20 हजार लोकांना जर समजा इमर्जन्सी काही आली समजा तर त्यांना जुन्नर, आळेपाटा, ओतूर या ठिकाणी दवाखान्यात जायला लागतं.
तर माझी आपणाला अशी विनंती राहील की लांबटेंनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं आपण बेलापूर किंवा ब्राह्मणवाड्यामध्ये आरोग्य केंद्र चांगल्या प्रकारे उपस्थित करू, परंतु त्यांच्याकडून ते काही झालं नाही, पण आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही आपल्याबरोबर आहे। आम्ही या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आम्ही ज्या गरजांची पूर्तता करणारा व्यक्ती म्हणजे आमचा अमित दादा आणि अमित दादा 23 नोव्हेंबरला आमदार झालेत हे मी आपल्याला आश्वस्त करतो। या ठिकाणी एक ज्यावेळेस 2019ला डॉक्टर किरण लांबटेंना आपण वर्गणी देऊन निवडून आणलं होतं, तर आपलं एक आपण समाजाचं काहीतरी दायित्व म्हणून आम्ही या ठिकाणी मी जांभळेकरांच्या वतीनं आमच्या चैतन्यपुराकरांच्या वतीनं या ठिकाणी अमित दादांना 1.5 लाख रुपये रोख 1.5 लाख रुपयाचा धनादेश देऊन या ठिकाणी अमित दादांना इलेक्शनसाठी माझी फुलना फुलाची पाकडी म्हणून मी मदत करतोय। माझ्याबरोबर संदीप शेठ माले हे सुद्धा चेक घेऊन आलेत, ते सुद्धा या ठिकाणी अमित दादांना मदत करणारे। मी सर्वांना विनंती करतो अमित दादा काय म्हणजे खूप मोठा माणूस आहे असं काय नाही, गरिबीतून वर आलेला माणूस आहे। अमित दादाला या ठिकाणी सर्वांनी आपल्या आपल्या सोयीच्छेने मदत करा। आम्ही या ठिकाणी अमित दादांना आमच्या कॅपॅसिटी प्रमाणे या ठिकाणी आम्ही मदत करत आहे। मी अमित दादांना या ठिकाणी विनंती करतो आपण पुढे येऊन या ठिकाणी तो धनादेश स्वीकारायचा आहे। आमच्या जांभळीचे ग्रामस्थ चैतन्यपूरचे ग्रामस्थ आपण कृपयावर या, एलबी मामावरती या, प्रदीप शेठ यावरती या। चला आला रे आला मान्सून सेल आला, आता कोणत्याही खरेदीवर 20-50% बचत। सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू। जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट, तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत, मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत, झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट, तसेच इतरही खरेदीवर 20-50% भव्य सूट। ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू, अजून बरेच काही, या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या। आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1 अगस्ती कॉम्प्लेक्स 2 मजला बाजार तळ अकोले, शाखा नंबर 2 होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले, संपर्क 75-88-51-31-33।